आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्तासमोर प्रश्न मांडला जातो की योहानाचे शिष्य उपवास करीतात, परुषांचे शिष्य उपवास करतात, आणि मग आपले शिष्य उपवास का करीत नाहीत। आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यांना उत्तर देतो की जोपर्यंत वर त्या वराड्यांबरोबर आहे तोपर्यंत उपवास करण्याची गरज नाही, परंतु जेव्हा वर त्यांच्यामधून काढून घेतला जाईल तेव्हा त्यांना उपवास करण्याची गरज पडेल। आज आपण पाहतो की आपल्या निसर्गामध्ये, या सृष्टीमध्ये आणि आपल्या जीवनामध्ये, समाजामध्ये अनेक प्रश्न उभे राहिलेले आहेत, आणि कदाचित ह्या प्रश्नांची उत्तरं शोधताना आपल्याला उपवास करण्याची गरज आहे। कारण कधी कधी आपण पाहतो की ह्या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला परमेश्वराचं अस्तित्व दिसत नाही, परमेश्वराचं प्रेम, दया, शांती आपल्याला सापडत नाही, तो वर आपल्यापासून जणू काही काढून घेतलेला आहे। लाउदातो सी ह्या परिपत्रकामध्ये पोप फ्रान्सिस आपल्याला आवाहन करतात की जो आक्रोश ह्या जगाचा आहे, या सृष्टीचा आहे, तो आक्रोश गरिबांचा आहे। कारण ह्या सृष्टीमधून जे उत्पन्न आपल्याला मिळते त्याच्यापैकी एक तृतीयांश ह्या उत्पन्नाचा नाश केला जातो, जेणेकरून मार्केट स्थिर ठेवावे, मार्केट वरती राहील म्हणून ते केलं जातं। परंतु ह्याच्यामुळे हानी होते ती फक्त गरिबांची होते, श्रीमंतांपर्यंत सर्व सुखसोयी पोहोचत असतात। आणि म्हणून पोप फ्रान्सिस आपल्याला आवाहन करतात की आक्रोश जो आहे या सृष्टीचा, तो आक्रोश आपल्या गरीब व्यक्तींचा आहे, गरीब मानव जातीचा आहे। आणि म्हणून आपल्या समोर आव्हान आहे की आपण कसला उपवास करायला पाहिजे, आपला कदाचित आपल्या मानसिकतेचा उपवास करायला पाहिजे, जी मानसिकता भेदभाव नेहमी करीत असते अशा मानसिकतेचा उपवास करणं गरजेचं आहे। कदाचित कदाचित आपल्यामध्ये जे उच नीच जाती संदर्भामध्ये, भाषे संदर्भामध्ये किंवा आपल्या संस्कृती संदर्भामध्ये जे उच नीच जी भावना आहे त्याविषयी आपल्याला उपवास करण्याची गरज आहे। आपलं लाईफस्टाईल ज्याच्यामध्ये अफ्लुएंट लाईफ झालेला आहे की भरपूर आहे, आणि भरपूर आहे म्हणून जे काही थोडंफार जुनं झालेलं आहे ते आपण फेकून देतो, किंवा भरपूर वेस्ट करण्याचं जे कल्चर आलेलं आहे ते त्या वेस्ट कल्चरपासून आपल्याला उपवास करण्याची गरज आहे। आणि म्हणून आपण स्वतःला विचारूया की या निसर्गाची निगा राखण्यासाठी आणि आपलं स्वास्थ्य राखून ठेवण्यासाठी मला माझ्या जीवनामध्ये कोणता बदल करण्याची गरज आहे, कोणता उपवास करण्याची गरज आहे। आपण प्रार्थना करूया। हे प्रभू परमेश्वर, ह्या सृष्टीमधून मिळणाऱ्या ज्या ज्या सर्व काही गोष्टी आहेत त्याच्यामधून ह्या सृष्टीचं आणि संपूर्ण मानव जातीचं पोषण होऊ शकते ही भावना आमच्यामध्ये जागृत कर, आमचे विचार विस्तारित कर। ह्या सृष्टीचा जो आक्रोश आहे तो आमच्या गरीब बांधवांचा देखील आक्रोश आहे, ह्याची जाणीव आम्हामध्ये वाढव। वेस्ट कल्चर, भेदभाव, गर्विष्टपणा ह्या सर्व गोष्टींपासून आम्हा सर्वांना दूर कर, आणि ह्या सृष्टीमधून मिळणारं उत्पन्न प्रत्येक मानवासाठी पुरेसे आहे, ह्या सृष्टीमध्ये ह्या जगामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी पुरेसे आहे ह्याची जाणीव आम्हाला करून दे। ह्या सृष्टीमधील पिकाचा जे नाश आम्ही करीत आहोत आणि ज्याद्वारे ह्या सृष्टीची आणि मानवजातीची हानी होत आहे ते थांबविण्यासाठी
तू आम्हाला कृपा आणि शक्ती दे, सगळ्यांपर्यंत सुख सुविधा पोहोचविण्यासाठी आम्हाला तू प्रेरणा दे। ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो, आमेन।